बघून लोकांसमोर येते, कसं वाटतंय काय सांगाल आणि त्याबद्दल काय तुमचं मत आहे त्याबद्दल? कसं आहे, काही गोष्टी तुम्ही इंडस्ट्रीत आल्यापासून त्या व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असतं. त्यातल्या साहित्यातल्या काही खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि फकिरा ही अण्णाभाऊंची फार महत्त्वाची कादंबरी, त्याच्यावर चित्रपट करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, बरंचसं कामही त्याच्यावर केलं, पण खऱ्या अर्थाने त्याच्यावर चित्रपट होतोय याचा एक वेगळा आनंद आहे. पण जेव्हा एखादी कलाकृती जेव्हा निर्माण होते आणि ती खूप महत्त्वाची कलाकृती असते, अनेक वर्ष आपण त्याची वाट बघत असतो, ती जेव्हा येते येते तेव्हा एक वेगळाच आनंद असतो. आणि त्याच्यापेक्षा मोठा आनंद असा की ती जी येऊ घातलेली इतकी मोठी कलाकृती आहे त्याच्यात आपलाही सहभाग असणं ह्याच्यासारखा आनंद सांगितलं. कारण बरीच वर्ष आपण हा सिनेमा होत झाला तर आपण त्याच्यात असावं असं आपल्याला वाटत असतं आणि फकीरावर सिनेमा होतोय आणि मी त्यात आहे ह्याचा मला खरंच आनंद. अण्णाभाऊंची अनेक पुस्तकं लोकांसमोर आहेत, फकीरामध्ये एवढं लक्ष दिलं गेलं याच्याकडे आणि तुमचा रोज त्याच्यामधून त्याच्यामध्ये खरं म्हणजे काय आहे की आत्ता ह्या क्षणी मला पहिल्यांदाच कळलं की फकीरावर भवर चित्रपट करतात. जेव्हा माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा वेगळ्या चित्रपटावर आमचं बोलणं झालं, पण हे मला त्यांनी सरप्राईज होतं तेव्हा. आता मी त्यांना विचारीन की बाबा ह्या इतक्या महत्त्वाच्या सिनेमामध्ये मला काय काम देणार आहे आणि कसं असतं की अशा प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय करता हे महत्त्वाचं नसतं, चांगल्या प्रोजेक्टमध्ये एखाद्या कलाकार असणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे आणि भावराव माझे खूप जुने मित्र आहेत, मनापासून मी त्यांना बोलतो, त्यामुळे माझ्यासाठी काहीतरी चांगलंच त्यांनी वाढून ठेवलं असेल याची मला कल्पना. सर, तुमचे प्रत्येक जे चित्रपट असतात ना त्या रोलमध्येच तुमचं एक वेगळं ओळख असते आणि एक आठवणीतलं असतं, ह्याबद्दल काय सांगतो? चांगली गोष्ट असं तुम्हाला वाटत असेल की माझे चित्रपट आणि मी केलेल्या भूमिका वेगळ्या असतात, तर वेगळ्या मी प्रयत्न करतो. तुम्ही सामाजिक क्षेत्राशी देखील जुडलेले आहेत आणि असा विषय तुम्ही असायला तुम्ही जान तोडके जावं आहे. अर्थातच कसं आहे की कलाकार म्हटलं की त्याचा समाजाच्या प्रत्येक त्याला काय म्हणतो आपण, प्रत्येक माणसाची वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या घटकांशी त्याचा तसा संबंध असतोच. तर मला असं म्हणायचं सामाजिक कार्य मी करतो ते फार मोठी गोष्ट नाही, पण ठीक आहे, कलाकार म्हणून पण एक सामाजिक कार्य होतच असतं. सारखे मोठा विषय घेऊन अण्णाभाऊंची आत्मचरित्र असलेलं हे सगळ्यात मोठं असलेलं हे सिनेमा समोर आणतात, काय सांगाल त्याबद्दल आणि त्याचं हे कसं होतं आणि थोडक्यात त्यामुळे त्याच्यात? नमस्कार. खरं तर अण्णाभाऊ साठेंचा फकिरा पुस्तकच, खरं तर अण्णाभाऊ साठेंचा फकिरा हे पुस्तक एवढं गाजलेलं आहे की म्हणजे महाराष्ट्रातलं असं एकही खूप कमी लोक असतील की त्यांना वाचलं नसेल, बहुसंख्य लोकांनी हे पुस्तक वाचले आणि अण्णाभाऊ साठेंची लेखणी त्यांचं साहित्य किती ग्रेट आहे या सगळ्यांचा परिचय आपल्याला आहे. मी जेव्हा फकिरा वाचली तेव्हा मी नववीमध्ये होतो आणि नववीमध्ये फकिरा वाचली तेव्हाच माझ्या डोक्यात मनामध्ये गारुड वादळ उठलं या सगळ्या पुस्तकाला घेऊन आणि मी वाचत गेलो. इथून पुढे असं वाटलं की मी जेव्हा 10वी 12वीनंतर सिनेमाकडे यायचं ठरवलं तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं की अरे आपण फकिरावर सिनेमा करायचा आयुष्यात. त्याचं कारण असं होतं की ती प्रस्तावना जी आहे त्या पुस्तकाला, ती विस खांडेकरांची प्रस्तावना आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं हे पुस्तक वाचताना असं चित्र डोळ्यापरून सिनेमा सरकल्यासारखं वाटतं आणि हे जेव्हा हे वाक्यच मला खूप भावलं आणि कदाचित त्यामुळे कदाचित असेल की मी सिनेमाकडे जायचा विचार केला असेल. आणि मी सिनेमा म्हणजे 2-3 सिनेमे केले आणि त्याच्यानंतर खरं तर योगाने आणि नशिबाने म्हणा हे विधिलिखित असल्यामुळे कदाचित हा सिनेमा मला करता येतो हे माझं भाग्य आहे आणि त्याचं सर्व
श्रेय माझे सगळं मित्र आहे, मित्र परिवार आहे, अण्णाभाऊ साठेंचा परिवार आहे, सर्व महाराष्ट्र रसिक आहे, या सगळ्यांचं प्रेम आहे. त्यामुळे या सिनेमाला मला हात घालता येतं असं मला वाटतं आहे. आणि खूप जबरदस्त गोष्ट आहे ती, आणि तितक्याच ताकदीने आम्ही हा सिनेमा 2025 घेऊन येतो आहे तुमच्या सर्वांच्या भेटीला. अण्णाभाऊंची अनेकशी पुस्तक आहे, तुम्ही फकीराच हा निवडलात आणि त्याच्यावरती इतकी गोष्टीवरती पहिल्यावरती कसं तुमचं हे असणार आहे आणि हा पुस्तका माध्यमातून लोकांपर्यंत हा चित्रपट कधी पोचेल त्या बद्दल काय फकीराज का? आता मुळात ही पुस्तक हे जी फकीरा ही कादंबरीनं माझ्या मनावर खूप मोठं गारूड केलं त्या काळात असल्यापासून, आणि बाकी साहित्य मी त्यांचं वाचलं. पण यामध्ये फकीराजचं जे शौर्य आहे, फकीराचं जे रूप आहे, फकीराचं जी आत्मीयता आहे, जी तळमळ आहे, सर्व समाज घटकांना एकत्रित करून त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे, हा अतिशय गावात राहणारा एक साधा तरुण म्हणजे त्या काळचा प्रातंत्र्यात राहणारा तेही म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये लोकांची अवस्था किती बिकट आणि वाईट होती हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण त्यातही एका अशा घटकामध्ये, अशा मागास घटकामध्ये त्याचा जन्म झाला आहे आणि त्याच्यातून तो आपल्या सगळ्या समाजाला, केवळ आपला समाज स्वतःचा समाजच नाही तर समाजातल्या सगळ्याच घटकांना, म्हणजे अण्णाभाऊंची लेखणीच मुळात इतकी ताकदीची आहे की त्यामध्ये पाटील, कुलकर्णी, समाजातले सगळे घटक म्हणतील, मातंग असतील, महार असतील, रामोशी, केरळ, सगळ्या घटकांना एकत्र करणारं त्यांचं नेहमी साहित्य लेखन असतं. आणि त्याच्यात हा फकीरा जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याला असं वाटतं की नाही, मला या सगळे ही माझी माणसं आहेत आणि मला या सगळ्यांसाठी काहीतरी करायचं आहे. आणि म्हणून तो अख्ख्या ब्रिटिश व्यवस्थेला तो जो उभा राहतो त्यांच्या व्यवस्थेविरुद्ध, आणि ही जर व्यवस्था मी स्वतः कापून काढली नाही तर माझी माणसं जगणार नाही असं जेव्हा त्याला वाटायला लागतं आणि तो लढायला सुरुवात करतो, ही त्याची गोष्ट आहे. आपण इतिहासाच्या म्हणजे त्या सगळ्या कालखंडामध्ये ती कुठेतरी दबली असं मला वाटलं. आणि त्यातून जेव्हा हे पुस्तक हाताला लागलं तेव्हा असं वाटलं की हे पुस्तक आहे आणि त्याच्यावर आपण त्याचं निश्चितपणे सिनेमात रूपांतर करून तो चांगला दर्जेदार सिनेमा करू शकतो असं वाटलं. आणि या फकीराची सुरुवात झाली. किती कुठल्या वर्षामध्ये आणि कधी हे लोकांपर्यंत याचं शूटिंग लवकरच या वर्षी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरला शूटिंग सुरू होईल आणि 2025 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.